आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अकोल्यातील रामराज्य सामाजिक प्रतिष्ठानने रक्तदान आणि रक्तगट तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास अकोल्याच्या डकपी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके व अभिषेक खरसाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून संकटप्रसंगी दुसऱ्यांचा प्राण वाचवण्यासाठी रक्त महत्त्वाचं आहे असे समजून नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलं. रक्तदान केल्याने रक्तदात्याचे आरोग्य उत्तम राहते, नवीन रक्त तयार होऊन दैनंदिन जीवनामध्ये उत्साह वाढतो, कोलेस्ट्रॉल व वजनवाढीला मर्यादा येतात. कोणतीही व्यक्ती 12 आठवड्यातून एकदा रक्तदान करू शकते. ज्या व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आजार आहे त्या व्यक्तीने रक्तदान करू नये. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्या व्यक्तीने रक्तदान करू नये असे यावेळी शिबिरात सहभागी डॉक्टरांनी सांगितलं. रक्तदानावेळी रक्तगट, मलेरिया, HIV व गुप्तरोगाची चाचणी केली जाते. यावेळी रामराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसोबतच परिसरातील अनेकांनी रक्तदान केलं. त्याचं आयोजन ऋषिकेश गावंडे, ओम कुचर, सूरज देशमुख, प्रतीक काळे, अक्षय लिखार, हर्ष चौधरी, छोटू वानखडे तसेच प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं होतं. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी अकोलाहून निलेश किरतकार.